निफाड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे द्राक्षांच्या घडांवर काळी बुरशी निर्माण व्हायला लागल्यापासून शेतकऱ्यांसमोर एक मोठं नवीन आर्थिक संकट उभं राहिलं। या भीतीनं अनेक शेतकरी धास्तावले असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षांच्या बागांची काळजी घ्यायला सुरुवात केली। क्षेत्रावर थॉम्सन जातीचे द्राक्ष बाग फुलवलेले असून अवकाळीच्या तडाख्यातून व निसर्गाच्या दृष्ट चक्रातून तसेच थंडीत शेकोट्या पेटून ऊब देण्याचा आटोकाट प्रयत्न करून द्राक्षबाग वाचवल्या, परंतु ह्या वर्षी नवीनच काळी बुरशीजन्य रोग हा घडांवर दिसू लागल्याने शेतकऱ्यांचे धाबेच दणाणले आहेत। औषध फवारणीच्या खर्चात निश्चितच वाढ होणार आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे। कारण आतापर्यंत द्राक्षांच्या बागावरती खूप खर्च झाला असून तो नाही निघाला तर पुन्हा कर्जबाजारी व्हायची वेळ येईल अशी शक्यता वाटत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला सुरुवात केली आहे। तयार झालेल्या द्राक्षांच्या बागांवरती धुके पडत असल्याने मोठा आर्थिक तोटा होऊ शकतो असं अनेक शेतकऱ्यांना वाटतंय। कारण गेल्या वर्षी झालेल्या पावसाळ्यात योग्य प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे यंदाचं पीक एकदम जोमात आलंय। त्यामुळे हातातोंडाला आलेलं पीक वाया जाऊ नये यासाठी काळजी घेणं गरजेचं असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड।